नमस्कार, आपणा सर्वांच्या अवधूत यूट्यूब चॅनल पर पुन्हा एकदा स्वागत. जे कोणी हा भाग प्रथम बघत असेल त्यांनी कृपया अवधूत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आणि ॲज अन एनर्जी एक्सचेंज ज्यांना हा व्हिडिओ आवडतो त्यांनी लाईक करावा, शेअर करावा. कोण मी एवढ्या मेहनतीने तुमच्या पुढे चांगले चांगले व्हिडिओज प्रदर्शित करतो आहे आणि तुमच्याकडून माझी एवढीच अपेक्षा आहे. जर तुम्ही नवे व्यक्ती आहात तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आवडला तर लाईक करा, शेअर करा. मागील भागात मी 9 एप्रिलपासून माझे गुड विद्या शिका आणि कमवा, ऑकल्ट सायन्स लर्न अँड अर्न या कन्सेप्टवर माझे मी व्हिडिओज बरेच आणले. त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला त्याच्यामधून बरेच फायदे होऊ शकतात आणि मी बऱ्याच गोष्टी ऑकल्ट सायन्समध्ये मुख्यतः न्युमरॉलॉजीवर कव्हर केलेल्या आहे. मागील भागामध्ये मी 1 नंबरवर सांगितले होते, 1 नंबरवरून कसं 1 ते 9 मुलांक 1 असेल आणि भाग्यांक 1 ते 9, किंवा मुलांक 2 आहे आणि भाग्यांक 1 ते 9, असं करून साधारण मुलांक 9 आणि भाग्यांक 1 ते 9, असे 1 ते 9 मुलांक आणि 1 ते 9 भाग्यांक, असे जे कॉम्बिनेशन्स 81 कॉम्बिनेशन्स होतात त्यावर मी तुम्हाला माहिती दिली होती. 81 कॉम्बिनेशन्सचा तो माझ्या कोर्सचा भाग आहे आणि त्यासाठी म्हणून मी तुम्हाला काही नंबर्स बद्दल माहिती दिली होती. जसे 1 बद्दल मी तुम्हाला माहिती दिली होती आणि 2 बद्दल सुद्धा माहिती दिली होती. 1च्या बद्दल आपण आजारपणाबद्दल बोललो होतो. तर प्रत्येक मुलांक प्रत्येक नंबरचा एक एनर्जी इफेक्ट आहे आणि त्या त्या पद्धतीने त्या त्यांच्या ऊर्जेनुसार आपल्याला तसे तसे फायदे किंवा तोटे होत असतात. म्हणजे कोणाला तब्येतीचे त्रास सुद्धा त्या नंबरशी संबंधित आहेत, तर ते मी कव्हर केले होते. आणि मी आता माझं जे आहे, मी काय अवधूत रिसर्च म्हणून काय करते, तर अवधूत रिसर्च मध्ये आम्ही एक तर कन्सल्टन्सीचा पण एक भाग आहे. सर्वात पहिले तर मी कोर्सबद्दल बोललेलो आहे. ऑकल्ट सायन्सचा कोर्स मी चालू करणार आणि सुरुवातीला 3 महिने हा न्युमरॉलॉजीवर फोकस राहील आणि त्याच्यानंतर न्युमरॉलॉजीमध्ये मला जेवढं शक्य आहे तेवढं सगळं मी तुम्हाला शिकवणार आणि त्याच्यानंतर एकदा तुम्हाला न्युमरोलॉजीमध्ये प्रोफेशनली तयार करून घेतले, म्हणजे तुमचा ॲटलिस्ट व्यवसाय करणारे जे व्यवसाय इच्छुक असतील आणि जे लोक स्वतःच्या ची मदत पण करून घेऊ शकतात आणि कोणी स्टुडंट सारखे असतील तर ते त्याच्यामध्ये आपलं करिअर सुद्धा बनवू शकतात. तर करिअर बनवण्याच्या दृष्टीने पण आहे की मग जे लोक सिनियर आहेत, म्हणजे ज्यांना असं वाटतं की बा मला माझ्या तब्येतीच्या दृष्टीने किंवा माझ्या फायनान्शियल्सच्या दृष्टीने अशा टाईपचा कोर्स करणं गरजेचं आहे, तर त्याने 3 महिन्याचा कोर्स करून बघावा आणि त्याच्यानंतर त्यांना जर त्यांना नक्कीच आवडेल आणि फायदाही होईल. मी एवढी गॅरंटी नक्कीच देतो की मार्केटमध्ये जेवढेही चांगलेच चांगले शिकवणारे आहेत त्यांच्यापेक्षा थोडंफार जास्तीच चांगलं शिकवेल, कारण मी चांगले प्रोफेशनल जे शिकवणारे आहेत त्यांच्याकडनं कोर्स कव्हर केलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मी कमीत कमी 10 बुक्समधून त्याचा अभ्यास केलेला आहे न्युमरॉलॉजीचा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही गोष्टी अशा आहेत की त्या ते पण नाही शिकवत, त्या पण मी तुम्हाला शिकवेल, एवढी माझ्याकडून मी हमी देऊ इच्छितो. आणि हा एक झाला भाग माझा कोर्सचा. दुसरा भाग आहे कन्सल्टन्सीचा. जे इच्छुक असतील त्यांनी रविवारी मी साधारण 10 10 10 कन्सल्टन्सीज कमीत कमी 10 कन्सल्टन्सीज घेतो. त्यामध्ये मी 15 मिनिट्सचा स्लॉटमध्ये एक कन्सल्टन्सी राहील आणि त्याच्यामध्ये 15 मिनिटं दिले जातील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी ₹500 माझे नॉमिनल चार्जेस आहेत 15 मिनिटाचे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ₹199 एक मोबाईल न्युमरॉलॉजी रिपोर्ट म्हणतात त्याला, तो मी आतापर्यंत इथे क्लिअर डिक्लेअर नव्हता केला पण तो आता सांगतोय की मोबाईल न्युमरॉलॉजी रिपोर्ट म्हणून एक असतो. त्याच्यामध्ये पण ती माहिती मिळून जाते तुम्हाला, मुलांक, भाग्यांक, पर्सनल पर्सनल इयरबद्दल माहिती त्याच्यात नसते. तर तो एक रिपोर्ट आहे, तो पण एक गाईडलाईन आहे. तर तो मोबाईल न्युमरॉलॉजीचा तुम्हाला 199 रिपोर्ट मी तुम्हाला देईल त्यासोबत, इन्क्लुडिंग दॅट कन्सल्टन्सी. तर ₹500 मी तुम्हाला रविवारी 15 मिनिट्सच्या स्लॉटमध्ये एक मोबाईल न्युमरॉलॉजी रिपोर्ट सोबत 15 मिनिट्स कन्सल्टन्सी मिळेल. त्याच्यासाठी तुम्हाला आधी तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचे नेम आणि मोबाईल नंबर ह्या 3 गोष्टी मला शनिवारपर्यंत अलॉंग विथ ₹500 ॲज ॲन एनर्जी एक्सचेंज ते तुम्हाला द्यावे लागतील. ते मिळाल्यानंतरच मी तुम्हाला टाइम स्लॉट अलॉट करेल रविवारचा आणि त्याप्रमाणे ती कन्सल्टन्सी चालेल. मी जे काही आहे माझं आता इथून पुढे जे भाग येतील त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हे सगळे डिटेल्स दिसतील. आणि मी विकेंडला फीज कमी याच्यासाठी ठेवली कारण माझा जो वेळ असतो आणि त्या वेळेचा वापर म्हणून मी ॲज अ ॲज अन एनर्जी एक्सचेंज म्हणून
मी कन्सल्ट असे ठेवली आहे. बाकी मंडे टू फ्रायडे मध्ये जर कुणाला इच्छुक असतील तर माझे चार्जेस मग मी त्यावेळेस तुम्ही व्हॉट्सअप करा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8591293752. या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे आणि तुम्हाला डिटेल्स सुद्धा याच नंबरवर पाठवायचे आहेत. तर असा माझा एकंदरीत अवधूत रिसर्चचा जो एक ध्येय आहे त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे पहिले 3 महिने तुम्हाला न्यूमरॉलॉजीचा रिपोर्ट सॉरी न्यूमरॉलॉजीचा कोर्स शिकवला जाईल. न्यूमरॉलॉजी नंतर मग आपण वास्तुशास्त्रावर जाऊ. वास्तुशास्त्राबद्दल मी तुम्हाला माहिती देईल. वास्तुशास्त्रामध्ये पण मी वेगवेगळ्या लोकांकडून शिकलेलो आहे. मी जेव्हा विषय 12 च्या दरम्यान मी वास्तुशास्त्राचा कोर्स सर्वप्रथम केला होता. माझ्याजवळ बुक्स बरेच आहेत पण बुक्समधूनही शिकणं आणि त्यांच्याकडून शिकणं एक वेगळीच मजा असते. ते लोक जे शिकवतात ते त्यांचे प्रॅक्टिकल अनुभव पण सांगतात आणि त्यांनी जे अनुभवलेलं असतं तर वास्तुशास्त्राबद्दल ते माहिती देतात तर ते आपल्याला त्याच्यामधूनही बरंच काही शिकायला मिळतं. आणि मी तसाच आत्ता मागच्या वर्षी पण एक वास्तुशास्त्राचा कोर्स केला होता आणि त्या वास्तुशास्त्राचा कोर्स अतिशय सुंदर होता. त्याचे वापर मी माझ्या घरात पण केलेले आहे. मी पुढील भागांमध्ये वास्तुशास्त्रावर काय करायचं हे सांगेल. त्यातल्या त्यात सांगायचं झालं तर मी सर्वात सोपा उपाय म्हणून सांगतो. तुम्ही कपूर असतात, कपूर जे असतं ते सेंटरला आपल्या घराचा, जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहतात तुम्ही मध्यभागी उभं राहायचं, त्याला ब्रह्मस्थान म्हणतात. ब्रह्मस्थान हे वास्तूमध्ये सर्वात महत्वाचं आहे. तिथे उभं राहायचं, कपूरच्या गोळ्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये कसं आहे कपूर घेऊन त्याला आपण हे लावायची, कापूर जळायचा आणि त्याचा जो तो पूर्ण धूर कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्या सेंटर भागावर उभं राहून ते करायचं. त्याच्यासाठी एक ते यंत्रासकट एक मिळतं, त्याचं साधारण 1500 रुपये किंमत आहे. जे कोणी इच्छुक असतील ते पण मी तुम्हाला अरेंज करून देऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पेमेंट द्यावं लागेल आणि तुम्हाला कमीत कमी 3 आठवड्याची तरी वेळ द्यावा लागेल. 15 दिवस तर कमीत कमी लागतात त्याला, 15 दिवस ते 20 डेज. तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं तर घेऊ शकता. त्याचं नाव मी पुढील भागात सांगतो. त्याला काय नेमकं ते शब्द काय आहे मला आठवत नाही आहे. तर तुम्ही ते पण करू शकता. प्रत्येक मध्यभागी जायचं ब्रह्मस्थान, प्रत्येक रूमचं ब्रह्मस्थान म्हणा किंवा प्रत्येक आपल्या घरातलं सेंटर पॉईंट काढायचा. तो कसा काढणार, जर तुमचा प्लॉट प्लॉट असेल तर चौरस घ्यायचा, म्हणजे स्क्वेअर टाईप प्लॉट असेल तर त्या दोघांची अर्ध्या अर्ध्या भागाचा जिथे जो जॉईन होईल तो आपला, समजून जा हा प्लॉटची भाग आहे तर इथे अर्धा घ्यायचा आणि ह्या प्लॉटचा हा जो आहे इथला अर्धा आणि हे दोन्ही मिळून जिथे येतील त्याचा मध्यबिंदू येणार. त्या मध्यबिंदूवर उभं राहायचं आणि कपूर घ्यायचा आणि ते जे यंत्रासारखं आहे त्याच्यामध्ये यंत्र लावले, त्याच्यात त्या वस्तू लावलेल्या असतात तर त्या मी तुम्हाला हे करू शकतो. 1 मिनिट. हां, तर मी जे तुम्हाला यंत्र म्हणत होतो ते अशा टाईपचं आहे. याच्यामध्ये अशा प्रकारची अरेंजमेंट आहे. हे बघा, याच्यामध्ये असं कॉपरचं आहे बनलेलं आणि अतिशय सुंदर असं यंत्र आहे. हे याला शब्द मला आठवत नाही, मी पुढील भागात तुम्हाला शब्द सांगेल. याच्यावर हे कपूर ठेवायचे मध्यभागी आपल्या रूममध्ये उभं राहायचं आणि याच्यावर याला ते कपूर जाळायचे. तर सेंटर पॉइंटला उभं राहायचं. मग हॉलमध्ये जसं तुम्ही प्रत्येक रूममध्ये जाल, हॉलमध्ये तुमच्या घरात हॉल असेल तर हॉलच्या सेंटर भाग काढायचा, मध्यभागी उभं राहायचं, तिथे थांबायचं, कपूर घ्यायचे आणि जाळायचे. असं करून बेडरूम मध्ये यायचं, कपूर थांबायचं सेंटर पॉइंटला येऊन आणि तिथे तुम्ही कपूर जाळायचे, दोन दोन तीन तीन वड्या जाळा. तर तो फायदा होतो, त्यानी निगेटिव्हिटी जी असते घरातली निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जाईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये थांबेल. बाथरूम आणि टॉयलेट्स मध्ये करायची आवश्यकता नाही, ते नाही करतायत. बाथरूम आणि टॉयलेटसाठी वेगळे उपाय आहेत, ते पण मी तुम्हाला इथे सांगून देतो. बाथरूम मध्ये काय करायचं, काचेचं बाउल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जाडा नमक म्हणतात त्याला, रॉक सॉल्ट, ते ठेवायचं आणि तुरटी असते तुरटी तर 2 वाट्या घ्यायच्या अशा. ग्लास बाउल पाहिजे त्याच्या, बाउल जे बाउल असतात ना ते ग्लास बाउल पाहिजे. त्या ग्लास बाउल मध्ये तुम्ही तुरटी ठेवायची एका बाउल मध्ये आणि दुसऱ्या बाउल मध्ये जाडा नमक ठेवायचं टॉयलेट्स मध्ये. आणि त्यांना दर 15 दिवसाला 10 दिवसाला शक्यतो ना अमावस्येनंतर, म्हणजे जसं कसं एक पिरियड ठेवून द्यायचा 15 15 दिवसांचा, जसं पौर्णिमा अमावस्याचा जो पिरियड असतो 15 15 दिवसाचा, तर तुम्ही त्याप्रमाणे या तर तुम्ही पौर्णिमा अमावस्या संपल्यानंतर 1 दिवस सोडून द्या, त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी चेंज करा त्याला. पुन्हा दर अमावस्या ते अमावस्या असं चेंज, अमावस्या संपल्यानंतर 2 दुसऱ्या दिवशी जो असतो, पहिल्या दिवस सोडून द्यायचा अमावस्या, जर समजून जा आदल्या दिवशी रात्री किंवा दुपारी सुरू झाली दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत, तर तो दुसऱ्या दिवसाचा दुपारपर्यंत तो पूर्ण दिवसच सोडून द्यायचा. आणि त्याच्यानंतरच्या दिवशी ते तुम्ही कापू सॉरी ते तुम्ही तुरटी आणि जाडा नमक, जाडा नमक म्हणजे रॉक सॉल्ट, ते बदलत राहायचं. अतिशय स्वस्त अशी हे आहे,
आणि ते तुम्ही जर तिथे ठेवले तर त्याच्यामध्ये तुम्हाला ना तब्येतीचे त्रास कमी होतात आणि निगेटिव्ह एनर्जी कमी होतं, ते ॲब्झॉर्ब करतं, ते जे आहे ते ॲब्झॉर्ब करतं तुमची निगेटिव्ह एनर्जी. तसेच तिथे काही यंत्र आहेत, त्याला न्यूट्रॉन वगैरे म्हणतात, तर ते मी तुम्हाला ते पण सांगेल, ते डिटेल माझ्या हातात नाही आहे, त्याचं जर बॉक्स मला मिळालं तर मी तुम्हाला बॉक्स दाखवूनही सांगू शकतो. ते तुम्हाला ते पण मी अरेंज करून देऊ शकतो. तुम्हाला पण तेच आहे की मला ॲडव्हान्समध्ये जर तुम्ही पेमेंट्स केले तरच ते अरेंज करता येईल. तसे उपाय बरेच आहेत वास्तूचे, पण मला असं वाटतं की बेसिक उपाय जो आहे वास्तूचा त्याच्यामध्ये हे तर करायलाच पाहिजे. सर्वात आपल्या हातातला जे सर्वात सोपा आणि साधारण उपाय सांगितला, घरात सेंटर पॉइंटला उभं राहायचं, त्याच्यामध्ये ते कपूर जाळायचं, आणि रोज रोज करायची गरज नाही, ते तुम्ही एक दिवस ठरवून घ्या त्या दिवशी करा, डेली करायची गरज नाही. तर कापूर घेऊन त्याला जाळायचं, आणि तेच जे जाळा नमक म्हणतो ना ते पण थोडंसं पाण्यात टाकायचं, आणि जे आपले लादी असते म्हणजे जे फरशी असते टाईल्स असतात ते पण आपण घर पुसण्यासाठी पण वापर करू शकतो. एक काही एक दोन दिवस वर्ज्य आहेत माझ्या मते, गुरुवारी नाही करत ते, तर ते गुरुवारी नाही करायचं आहे, ते एक ठराविक दिवशी नाही करत ते, बाकी दिवशी चालतं. त्याच्या ते जाडा नमक तुम्ही पाण्यात टाकून तुमच्या घरच्या लादी पण पुसल्या तरी निगेटिव्ह एनर्जी घराबाहेर निघून जाते. थोडक्यात काय माहितीये का, वास्तू म्हणजे काय, वास्तुशास्त्र म्हणजे काय, वास्तू म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी मेंटेन करणं गरजेचं आहे, निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरातून निघून जाणे, तर त्या कन्सेप्टवर हे पूर्ण शास्त्र आधारित आहे. आज मी वास्तुशास्त्राचा घेणार नव्हतो, पण कोइन्सिडेंटली आज विषय निघाला, मग मी म्हटलं बरेच दिवसापासून हे मी माझ्या डोक्यात खूप दिवसापासून फिरतंय, मला असं वाटलं की ह्या गोष्टी तर बेसिक आहेत, ह्या गोष्टी सर्वप्रथम सांगायला पाहिजे, कारण ह्याच तर काही तुम्हाला खर्च लागायचा नाही. तुम्ही जसे हे मी दाखवलं आहे यंत्र तशा टाईपचं तुम्ही पण काही करत आहात, पूजेसाठी आपण आरती करतो त्या जे ज्या पात्रात करतो त्याचा पण वापर करून तुम्ही कापूर जाळू शकता, ते तुमच्या इच्छेनुसार आहे. याच्यामध्ये थोडंसं त्यांनी यंत्राचा म्हणजे वास्तूच्या याचा वापर केलेला आहे यामध्ये, त्याच्यामुळे ह्याची किंमत जास्ती आहे, साधारणपणे 1500 रुपयाच्या आसपास येते याची किंमत. एक्झॅक्ट किंमत तर मलाही आठवत नाही आता, कारण मी घेऊन जवळपास बरेच दिवस वर्ष झाले, एक वर्ष तर कमीत कमी झालं असेल, 1-1.5 वर्ष. तर हा एक खूप अतिशय सुंदर असा प्रकार आहे, याच्यामध्ये ना घरातल्या मंडळींची तब्येत चांगली राहते. जेव्हा तुमच्या घरामध्ये कोणाची तब्येत वगैरेचा त्रास होतो ना, तेव्हा सुद्धा तुम्ही समजून जा की निगेटिव्ह एनर्जीचा कुठेतरी वास होतोय, तर ती निगेटिव्ह एनर्जी रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला बाथरूम वॉशरूम्स टॉयलेट्समध्ये तर हमखास ठेवून द्या. हे जे दोन गोष्टी सांगितल्या, तुरटी बाऊलमध्ये काचेचा बाऊल घ्यायची, काचेच्या बाऊलमध्येच ठेवायचं आहे, त्याच्यात पाणी पडता कामा नये, आणि ते मीठ जाडा नमक जे आहे ते तुम्हाला दर 10 ते 15 दिवस, म्हणून मी सांगितलं ना एक दिवस ठरवून टाका की मी अमावस्या संपली की तिसऱ्या दिवशी, ज्या दिवशी अमावस्या आहे ते अमावस्या संपल्यानंतर दुसरा दिवस सोडून द्या, तिसऱ्या दिवशी तुम्ही ते चेंज करा, अमावस्या ते अमावस्या नंतरच्या तिसऱ्या दिवशी चेंज करत राहा, म्हणजे तुमची 15 दिवसाची गॅप होते आणि ते तुम्हाला तसं तसं ते ॲब्झॉर्ब करतं, आणि ते जसं ते तिथल्या तिथे ते बाहेर आणायचं नाही आहे, ते जे तुम्ही जे आहे ना तिथल्या तिथे ते तुमच्या वॉशरूममध्येच टाकून द्यायचं आहे, ते मीठ आणि ते बाथरूमच्या बाहेर घेऊन यायचं नाही, कारण ती निगेटिव्ह एनर्जी त्यांनी ऍब्झॉर्ब केलेली आहे, जी निगेटिव्ह एनर्जी त्यांनी ऍब्झॉर्ब केली काचेच्या बॉलमध्ये, ती तिथल्या तिथेच कमोडमधून त्याला फ्लश करून टाकायचं, या बाहेर आणायची आवश्यकता नाही. आणि हे जर तुम्ही उपाय केले ना, बेसिक उपाय यांनी पण फायदे होतात, बऱ्याच गोष्टी आहेत वास्तूबद्दल, आपण एक एक करून घेऊया. आणि वास्तूमध्ये मी पुन्हा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला न्युमरॉलॉजीमध्ये खूप सुंदर असा माझ्या रिपोर्टमध्ये कव्हर होतो, तुमचे जे मिसिंग नंबर्स असतात न्युमरॉलॉजीमध्ये, जे नंबर्स तुमचे नाही आहेत त्यांच्या पण दिशा आहेत, प्रत्येक नंबरची दिशा आहे, त्या दिशा मी कव्हर केलेल्या नाही, तो माझा ॲक्च्युली कोर्सचा भाग होऊन जातो, तर त्या दिशांनुसारही तुम्हाला त्या त्या दिशा मिसिंग नंबर मिसिंग आहे तुमचे, तर त्या नंबरमुळे तुम्हाला त्या नंबरमुळे तुमच्या वास्तूमध्ये तिथे तिथे तुम्हाला दोष आढळतात. हे अतिशय सुंदर असं हे आहे अंकशास्त्र, म्हणून मी अंकशास्त्राला खूप महत्त्व देतो. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की अंकशास्त्रावर अवलंबित आहेत, तर ते अंकशास्त्र जर तुम्ही अगदी व्यवस्थित शिकलात ना, तर तुम्हाला जर ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र या सगळ्यांमध्ये जर कोणती एक जर शिकायचं असेल, तर सर्वप्रथम तुम्ही जर तुम्ही एकदमच कोऱ्या पाटीसारखं असेल, मला तर कोऱ्या पाटी असलेले स्टुडंट्स मिळाले ना तर मी इतका खुश होऊन जाईल त्यांना शिकवताना, कारण त्यांना काहीच माहिती नाही आणि त्यांना शिकवण्यात जी मजा येईल ती वेगळीच, किंवा जे कोणी रिटायर्ड पर्सनल असतील ज्यांनी कधी आयुष्यामध्ये हे नुसतं ऐकलंच आहे पण त्यांना नीट कधीच काही वाचलं नाही, किंवा त्यांनी कधीच आवड नव्हती किंवा काय त्यांच्या लक्षातही आलं नाही की असं काय असतं, तर त्या लोकांनी ते अंकशास्त्राचा वापर करून घ्यायला पाहिजे. अंकशास्त्रावरून तुम्हाला वास्तूच्या दिशा कोणत्या आपल्या चांगल्या नाही ते कळतं, आणि तुम्ही बघाल ना तर ते खरंच आपल्याला दिसतं, मी अनुभवाने माझ्या अनुभवाने सांगतो, तर वास्तुशास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्हाला शिका, आणि त्या बेसिक गोष्टी तर करायलाच पाहिजे.
आणि आपल्याला वाटतं आपण बाकी गोष्टी केल्या, म्हणून मी सांगतो मी दोन कोर्सेसची जोड याच्यासाठी म्हणतो आलं, अंकशास्त्र आणि वास्तुशास्त्र हे दोन शास्त्र तुम्हाला इतकं सुंदर रिझल्ट देतील, चाहे मग तुमची प्रगती असो, चाहे मग तुमचा पैसा असो, तुमच्या तब्येती असो, माणसाच्या जीवनामध्ये मेन काय आहे ते ह्याच बेसिक गोष्टी आहेत. तुमच्या रिलेशनशिप आहेत या सुद्धा गोष्टी वास्तूशी संबंधित आहेत, लग्न जुळण्यावर सुद्धा उपाय असतात त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं होतं की क्रिस्टल, मी बेसिक क्रिस्टल इथे कव्हर करेल, पण पूर्ण क्रिस्टलचा कोर्स जो आहे तो माझा नंतर नंतर येईल. माझा मुख्यतः मी अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, कुंडलीशास्त्र ह्या तीन गोष्टी शिकवण्यामध्ये खूप आवड आहे, कारण माझं ते खूप जास्ती अभ्यास केला आहे. बाकी या गोष्टी ज्या आहेत रेमेडीज, ज्या ज्या शास्त्राशी संबंधित आहेत त्या त्या रेमेडीज तिथल्या तिथे घेतल्या जातील, त्या त्या तुम्हाला तिथे तिथे शिकवल्या जातील. त्याचं काही असं त्या कोर्समध्ये म्हणजे मंथली जेव्हा तुम्ही, म्हणून मी एक आता जे ठरवलेलं आहे मंथली फी हा एक कन्सेप्ट ठेवलेला आहे. दर महिन्याच्या 1 तारखेला एक फी, एक रकमी फी घ्यायची दर महिन्याला, आणि त्या त्या महिन्यात जोपर्यंत समजा 3 महिने जर कोणी माझा कोर्स कंटिन्यू केला तर त्याला न्युमरॉलॉजी शिकवण्यात येईल. त्याच्यानंतर जे अनदर 3 मंथ्स त्याने केलं तर वास्तुशास्त्र कव्हर होऊन जाईल. त्याच्यानंतर अनदर 3 मंथ्स शिकला तर कुंडलीशास्त्र येऊन जाईल. अनदर 3 महिने शिकला इन बिटवीन मला रमल ज्योतिष पण खूप इंटरेस्टिंग आहे. कोणी जर समजून जा माझ्याकडे कोण न्युमरॉलॉजी शिकला, न्युमरॉलॉजी नुसतं शिकून फायदा नाही, म्हणजे फायदा इंडिपेंडेंट कन्सल्टंटसाठी आहे, इवन ऑनलाईन साठी पण आहे, पण काय होतं की न्युमरॉलॉजीला थोडंसं त्याच्यासोबत जर जोड घेतली तुम्ही, जसं रमल विद्या शिकला तर तुम्हाला उत्तर यस नो काढता येतात. कुंडलीमध्ये काही असतात काही गोष्टी अशा की कुंडलीने पाहता येतात, तर काही गोष्टी अशा आहेत की न्युमरॉलॉजीने मॅक्झिमम गोष्टी करून जातात. आता समजून जर आपण लग्नाचं जुळवायचा विचार करू तर लग्नामध्ये कसं असतं की आपण जशी कुंडली जुळवतो कुंडली शास्त्राप्रमाणे, तिथे 36 गुणावर आपण कुंडली जुळवतो आणि म्हणतो की 36 गुणांनी शून्य असं म्हणतात की कमीत कमी 18 गुणच्या वर पाहिजे, 20 गुणाच्या वर असेल तर 20, मी तर 20 मानायचो आधी, 20 ते 36 मध्ये गुण जुळायला पाहिजे तरच आपण म्हणतो कुंडली जुळते. मग त्याच्यात मंगळ इतर गोष्टी पण आहेत, तर मंगळाचे पण पूर्ण कन्सेप्ट आहे तो. कुंडली शास्त्रामध्ये बरंच काही पाहावं लागतं, त्या जाऊन कुठे तुम्ही म्हणू शकता की ह्या मुलाची या मुलीशी वरवधू पत्रिका जुळतात आहेत. हे फार म्हणजे कुंडली मध्ये शिकणं फार कठीण आहे, पण हे जर तुम्ही न्युमरॉलॉजी मध्ये शिकायला जाल ना तर इतकं सोपं आहे ते. आणि मी बऱ्याच लोकांच्या माझे जे माझ्याकडे जे आलेत लोक ज्यांनी येऊन म्हटलं की मला माझं पटत नाही किंवा काय, तर ते तिथल्या तिथे टॅली झालेले आहेत की आपल्या ओळखीच्या लोकांचे पण, माझ्याजवळ बऱ्याच जणांच्या पत्रिका आहेत, बऱ्याच जणांनी मला डेट ऑफ बर्थ येथे दिलेले आहे, तर त्याच्यावरून सुद्धा मी टॅली केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मला मॅक्सिमम म्हणजे मेजॉरिटी ऑफ द टाइम मी आय विल से 90%+ रिझल्ट्स परफेक्ट वाटले. एक 10% इकडे तिकडे होतात काही लोकांचे, त्याला अपवाद असतात, एक्सेप्शन्स असतात, मग ते आपल्याला शोधावं लागतात की का असं काय. तर त्याच्यामध्ये ते कुठेतरी ते लोक उपाय पण करतात. सर्वात मोठा भाग या न्युमरोलॉजीचा सर्वात मोठा प्लस पॉईंट हा आहे की तुम्हाला कळून जातं की नेमकं तुमच्या कोणत्या अंकामध्ये, इथे साधं सिम्पलसं आहे म्हणून शिकायला अतिशय सरळ साधं आणि छा सुंदर असं ज्योतिष ऑक्वर्ड सायन्स मध्ये जर काही असेल ना तर न्युमरोलॉजी आहे असं मला तरी मनापासून वाटतं. आणि मला असं वाटतं की कोणी पण व्यक्ती शिकू शकतो, कारण आकडेच आहे, ते आकड्यांकडेच बघायचं आहे आपल्याला, वेगळं काही नाही. इतकं म्हणजे त्याच्यामध्ये पण कन्सेप्ट भरपूर आहेत. तर आपण वधूवर पत्रिका जुळतो ना तर इथे पर्सेंट बेसिसवर जुळली जाते. इथे जे मी मागे तुम्ही जर माझा एक व्हिडिओ होता व्हॅलेंटाईन्स डेचा तो जर बघाल ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला आउट ऑफ 100% कशी पत्रिका जुळतात ते, तर त्या एका नुसत्या 1.5 मिनिटाच्या 2 मिनिटाच्या व्हिडिओवर, ते पण लोकांनी विशेष पाहिला नाही कारण तेव्हा माझं एवढं नाव म्हणजे इतके माझे सबस्क्रायबर नव्हते, 150-200 व्ह्यूज, 200 व्ह्यूजच्या वर नाही आहे त्याचे, माझ्यामध्ये 150 व्ह्यूज आहेत त्याचे, 150 व्ह्यूजपर्यंत तर मी त्याला ट्रॅक केलं. तर तो एक व्हिडिओ जरी तुम्ही पाहिला ना तर तुम्हाला कळेल की कुंडली शास्त्राप्रमाणे जसं वरवधू पत्रिका तुम्ही जुळता तशी वरवधू पत्रिका न्युमरॉलॉजीमध्ये कशी जुळली जाते. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त एक हे दिलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी असतात. 5 नंबरला महत्त्व आहे, 6 नंबरला महत्त्व आहे, ड्रायव्हर कंडक्टर म्हणजे मूलांक भाग्यांक कॉम्बिनेशन्स आहेत, त्यावर प्रत्येका टोटल 100%पर्यंत त्याचे गुण असतात. आणि असे आपण म्हणजे ते इतकं सोपं आहे न्युमरॉलॉजीमध्ये कुंडली जुळणं मुलामुलीची, त्याच्यात सुद्धा तुम्ही भरपूर पैसा म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट काही नाही तर कन्सल्टन्सीचे 500 रुपये लोक कमीत कमी देतील. माझ्याकडे एक लग्न जुळवायला माझ्याकडे कमीत कमी 15 वेळा ती व्यक्ती आलेली आहे की आता ह्या मुलीची पत्रिका आणली, समजा मुलाकडचं असेल तर तू ह्या मुलीची पत्रिका आणली, त्या मुलीची पत्रिका आणली, त्या मुलीची पत्रिका, एक एक लग्न जुळवायला त्याला कमीत कमी 15 वेळा ज्योतिषकाराकडे जावं लागतं. तुमच्याकडे समजा तोच व्यक्ती दोनदा तीनदा जरी आला आणि तुम्ही जर खूप ॲक्युरेट पद्धतीने पाहिलं तर तुम्हाला ते अगदी शक्य होईल. कारण मी आताच रिसेंटली एक मी उदाहरण देऊ चाहतो इथे,
एकदा एक माझ्याकडे एक मुलाची आई आली होती. त्यांनी 5 स्टार रेटेड कन्सल्टंटकडे गेले ते ऑनलाइन, जसे ॲस्ट्रो सेज आहे, ॲस्ट्रो टॉक आहेत, ते लोक देतात कन्सल्टन्सी. त्यांचे पर मिनिट, मी सांगितल्याप्रमाणे पर मिनिट चार्जेस असतात. तुम्ही जेवढे स्टार रेटेड घ्याल तेवढे महागडे असतात ते लोक, म्हणजे तेवढी त्यांची फी जास्ती असते. तर त्या व्यक्तीने 5 स्टार रेटेड होता, त्यांनी त्याच्या पद्धतीनुसार ते सांगितलं की हे या मुलाने या मुलीशी लग्न करायला नाही पाहिजे, कारण हे जुळत नाही. ती पत्रिका माझ्याकडे आली, मी त्याला 3 प्रकारे बघितलं, मला सगळंच येतं. त्याच्यामुळे मी सर्वात पहिले तर मी न्युमरोलॉजीचं सर फर्स्ट व्हेरी फर्स्ट थिंग ना, न्युमरोलॉजीने पाहायला पाहिजे. न्युमरोलॉजीमध्ये जर 55% अबोव 50% जर येत असतील, 55% हे 50% म्हणजे ॲव्हरेज होतो, 55% पासून जर पत्रिका जुळत असेल तर 55% प्लस पत्रिकेनंतर आपण म्हणू शकतो की ठीक आहे बा, मुला मुलीने लग्न करावी. तर त्या कन्सेप्ट प्रमाणे ते येत होतं. आणि त्याच्यानंतर मी ते एक बघितलं. दुसरी पद्धत होती मंगळ, मंगळाची पत्रिका, मग त्याच्यामध्ये मंगळाचं होतं. तर मग मी त्याच्यावर पूर्ण स्टडी केला आणि मग कुंडली शास्त्रानुसार गुण जुळतात का ते पण पाहिलं. आणि त्यांचा क्वेश्चन होता, त्यांनी म्हटलं त्या 5 स्टार रेटेड व्यक्ती, म्हटलं अरे ये तो इसमें मंगल है, म्हणून त्या मंगळावर त्यांनी काहीतरी बोललं होतं. तर त्याच्यावर म्हणून मी मग मंगळाचं पूर्ण माझा जो ते पण आहे तर त्याच्यामध्ये मी जाऊन बघितलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की त्याची आपण मंगळाचं आहे ते सगळं मान्य आहे, पण त्याची शांती करून घेतात. आणि दोघांनी मंगळ असताना त्यांनी असं सांगितलेलं बघितलं तर मला आश्चर्य वाटलं. म्हणून मग मी त्याच्यामध्ये जाऊन इन डिटेल जाऊन बघितलं. आणि जेव्हा मी बघितलं तर मी त्या मुलाच्या आईला सांगितलं, अगं ही तर पत्रिका, हो ही तर पत्रिका जुळते आहे तुम्हाला तर. पण ते मला म्हणाले की तो 5 स्टार रेटेड आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याचं ऐकलं. मतलब ठीक आहे तुमची इच्छा, मी जबरदस्तीने कशाला कोणाचे लग्न जुळू, पण मी बरोबर होतो त्याच्यामध्ये. माझा सांगायचं तात्पर्य हे आहे की तुम्हाला न्युमरोलॉजी प्रमाणे सर्वप्रथम तुम्ही न्युमरोलॉजी द बेस्ट पॅरामीटर तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन बघा. पत्रिका व्यवस्थित जुळतात आहे, योग्य आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर वाटलंच त्याला तुम्ही सांगू शकता की अकॉर्डिंग टू न्युमरोलॉजी पत्रिका जुळते. आणि न्युमरोलॉजीमध्ये प्रत्येक गोष्टीला उपाय सांगितलेले आहेत. मी असे असे केसेस बघितले, आता ते फेमस लोक आहेत त्यांच्याकडे तो पर्टिक्युलर नंबर नाही, फॉर एक्झाम्पल 5 नंबर नाही आहे, 6 नंबर नाही आहे, आणि ते लोक हायली सक्सेसफुल आहे. असं का? मग त्यांच्याशी जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये आलो तर तेव्हा कळलं की त्या लोकांनी, किंवा कम्युनिटीवर त्यांची उदाहरणं दिल्या गेली तर तेव्हा असं कळलं की त्या लोकांनी त्याच्यावर उपाय केले आणि त्या उपायाच्या भरोशावर आज ते मजा करून राहिले. तर मला सांगायचा अर्थ हा आहे की न्युमरोलॉजी अतिशय चांगलं असं शास्त्र आहे, तुम्ही लोकांनी अवश्य शिकावं. मी तर म्हणेल हे खूप सुंदर शास्त्र आहे. ज्यांनी कोणी ज्याच्या जो जर वेळ असेल तर त्यांनी आपल्या आयुष्याचे 3 महिने, माझा फक्त याच्यामध्ये 2-2 तासाला, मी दर रविवारी 2-2 तासाला हा कोर्स घेणार, आणि त्याच्यामध्ये मी साधारण महिनाभरात 10 तास शिकवेल, आणि असे 3 महिने राहील, म्हणजे 4 रविवार, एक हॉलिडे किंवा मी मध्ये इन बिटवीन कुठेतरी ऍडजस्ट करेल, असे 5 दिवसात 5 × दर दिवसाला 2 तास, असे 10 तासाचा मंथली कोर्स राहणार. आणि त्या मंथली कोर्सला तुम्ही जर 3 महिने कंटिन्यू केलं तर न्युमरोलॉजी तुमचं कव्हर होणार. आणि त्याची जी काय फीज असेल ते तुम्ही व्हॉट्सअपद्वारे जर इच्छुक असाल तर मला संपर्क साधावा आणि मला विचारावे, मी तुम्हाला योग्य ती माहिती देणार. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. आजचा दिवस आपणा सर्वांचा शुभ जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आजचे पंचांग या भागात मी अतिशय चांगला असा सचिन तेंडुलकर बद्दल माहिती दिलेली आहे. सचिन तेंडुलकरचा नेम न्युमरोलॉजीचा माझा एक व्हिडिओ आहे, तो अवश्य बघावा. तुम्हाला तुमचं सुद्धा नाव त्याच्यावरून बरोबर आहे की चूक आहे ते सुद्धा काढता येईल. आणि अजून एक माझा इंग्लिशचा 1 तासाचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये पण जाऊन तुम्ही समजू शकता. न्युमरोलॉजी पार्ट 1 म्हणून दिलेला आहे मी, तर तो एक न्युमरोलॉजी कोर्स पार्ट 1 असं काही नाव आहे त्याचं, तर ते बघा. हे 2 व्हिडिओ जर तुम्ही बघितले ना तर तुम्ही तुमचं नाव सुद्धा चेक करू शकता. पण तरी पण मी म्हणेल की तुम्ही एक्सपर्टलाच थोडेसे पैसे देऊन दिलेले बरे, कारण स्वतः काहीतरी कोणी काय ए टाकतं बी टाकतं तसं करून नाही. त्या प्रत्येक स्वराला पण अल्फाबेट ए म्हणजे लीडरशिप दर्शवते, बी म्हणजे काय, सी म्हणजे काय, ते सुद्धा मी तुम्हाला, पण ते मी तेच सांगतो, ते तुम्हाला न्युमरोलॉजीचा कोर्स कराल तर ते सगळं कोणी एवढंच डिटेलमध्ये कोणीच इथे व्हिडिओवर सांगत नाही. जे सांगतात त्यां अक्युरेट सांगतात याची काही शाश्वती नाही, कारण ते कोणाकडून तुम्ही शिकून सांगतील. माझ्या जो त्याच्यावर बुक्स पण आहे आणि मी ते शिकलेलो पण आहे एक्सपर्ट्सकडून, तर ते पण माझ्या याच्यात कव्हर होईल कोर्समध्ये, पण ते 3 महिन्यात होईल, कारण ते खूप ॲडव्हान्स्ड जातं ते, आणि ते शिकवायला मला पण एक स्किल सेट लागतो, म्हणजे अल्फाबेट A to Z प्रत्येक अल्फाबेटचं काय अर्थ आहे ते सांगण्यासाठी बराच वेळ लागतो. एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा, शेअर करावा. धन्यवाद.